शेतीचा विकास होईल त्यातनं क्रॉप प्रोडक्शन होईल ते झाल्यामुळे त्याची प्रॉडक्टिव्हिटी देखील वाढेल त्याची इनपुट कॉस्ट कमी होईल आणि पर्यायानं देशातलं जे बॉटलनेक आहे आज ते बॉटलनेक आपण दूर करू शकू आणि म्हणून एक महत्त्वाचा बदल हा मनरेगामध्ये या सरकारने केला आहे खूप गोष्टी या ठिकाणी सांगितल्या आहेत आता मी त्या गोष्टींमध्ये जात नाही पण ज्या रुरल क्रेडिट बँक आहेत त्यांना पाच हजार कोटी रुपये आणि ग्रामीण सहकारी कर्ज देण्याकरता बँकांना पन्नास हजार कोटी रुपये हे याच्यामध्ये दिलेले आहेत एक जे महत्त्वाचं मला यात जे वाटतं ज्याचा उल्लेख या ठिकाणी भोगले साहेबांनी केला की किसान सॉईल हेल्थ कार्ड आज आपल्या इथे ही, ही जी काही सॉईलच्या ज्या लॅबॉर्टरीज आहेत टेस्टिंग लॅबॉर्टरीज आहेत त्याच देशामध्ये उपलब्ध नाही आहेत आज गुजरातमध्ये सॉईल टेस्टिंग लेबॉर्टरीज केल्या आता सॉईल टेस्टिंग लॅबॉरटरीजचं महत्त्व काय आहे तर एखाद्या व्यक्तीच्या शरीराचं समजा तुम्ही त्याचा एम आर आय केला अजून काय त्याचे पॅथॉलॉजी टेस्ट केल्या सगळ्या टेस्ट केल्यानंतर त्या ठिकाणी लक्षात येतं की याच्यामध्ये लोहाची कमतरता आहे याच्यात विटॅमिनची कमतरता आहे आणि ती लक्षात आल्यानंतर डॉक्टर सांगतो की असं करा तुम्ही आयनच्या दोन गोळ्या घ्या विटॅमिनची एक गोळी घ्या फलाण्याची गोळी घ्या कशाच्या आधारावर त्या डायग्नोसिसच्या आधारावर करतो आज आपल्या इथे अवस्था अशी आहे आमच्या सॉईलची अवस्था काय हीच आम्हाला माहिती नाही आहे आम्ही परंपरागत ज्ञानाच्या आधारावर खतांचा वापर करतो आम्ही परंपरागत ज्ञानाच्या आधारावर पाण्याचा वापर करतो आणि मग मी अनेक शेतकऱ्यांना विचारलं की तुम्ही समजा एक बॅग खत वापरताय तर ती का वापरताय तुम्ही त्याच्या मागचं रॅशनल काय आहे तर तो सांगू नाही शकला कारण परंपरागत आम्हाला सांगितलं म्हणजे अनेक ठिकाणी तर असं लक्षात येतं ज्याच्याजवळ जास्ती पैसा तो जास्त खत वापरतो आहे ज्याचा जो कमी आहे तो कमी वापरतोय ज्या जो जास्ती पैसा आहे तो जास्ती पेस्टिसाइड वापरतो आहे ज्याचा जो कमी आहे तो कमी वापरतोय त्यामुळे नेमकं तुमच्या सॉईलला कशाची आवश्यकता आहे तुमच्या इथे रोगराई कुठली आहे तुमच्या इथे मॉइश्चर किती आहे त्या कशाची कमतरता तुमच्या सॉइलमध्ये आहे हे जर कळलं आणि नेमकं तेवढंच जर त्या ठिकाणी आपण टाकलं तर आपली प्रॉडक्टिव्हिटी वाढेल हे गुजरातमध्ये मोदींनी केलं सॉईल हेल्थ कार्ड दिलं आणि त्याच्यामुळे तिथली प्रॉडक्टिव्हिटी वाढली प्रॉडक्शन वाढलं आणि प्रॉडक्टिव्हिटी देखील वाढली आता आपल्या इथे काय अवस्था आहे मी तीन वर्षापूर्वी नागपूरच्या सॉईल टेस्टिंग लॅबमध्ये गेलो आमचा मित्र आहे तिथे मी त्याला म्हटलं की बाबा सॉईल टेस्टिंग कसं करता तर म्हणाला असं आहे की आमच्याकडे जे काही सॅम्पल येतात खरं सांगायचं झालं म्हणाला की आमच्या इकडे व्यवस्थाच नाही आहे माणसंही कमी आहे इक्विपमेंटही कमी आहे आम्ही दोन तीन वर्ष सारखेच रिपोर्ट देऊन टाकतो मागच्याच वर्षाचा रिपोर्ट यावर्षी सही करून देऊन टाकतो कोणाला समजतं कोण पाहतं ही अवस्था आहे आणि म्हणून या सॉईल टेस्टिंग लॅब आल्याबरोबर आज आपण इस्रायलची शेती जर बघितली तर त्यातलं महत्त्वाचं काय आहे तर सॉईलचं टेस्टिंग केल्यानंतर त्यांना माहिती आहे की त्या सॉईलला काय हवं आहे आणि म्हणून त्यांनी प्रोसेस काय तयार केली शंभर टक्के ड्रिप इरिगेशन केलं आणि ते फर्टिगेशन करतात इरिगेशन करत नाही फर्टिगेशन करतात फर्टिगेशन म्हणजे काय तर त्या ठिकाणी पाण्यामध्ये त्यांनी सगळी कम्प्युटराइज सिस्टीम ठेवलेली आहे या सगळ्या ड्रिपच्या थ्रू पाण्यामध्ये जे काय आवश्यक असेल खतं असतील युरिया असेल मायक्रोन्युट्रिएंट असेल जे काय पाहिजे एन पी के काय असेल हे सगळं त्या सॉइल टेस्टिंगच्या आधारावर जे पाहिजे ते किती प्रमाणात पाहिजे हे कम्प्युटर ठरवून त्यांना एका मिनटात सांगतं प्रकारे त्या पाण्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी मिक्स होतात आणि त्या ठिकाणी त्या ड्रिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी जातात त्यामुळे मिनिमम फर्टिलायझर आणि सगळ्या गोष्टींचा उपयोग होतो आणि त्यातनं जमिनीचं म्हणजे सॉईलची जी काही क्वालिटी आहे ती देखील वाचते ती देखील खराब होत नाही आणि मोठ्या प्रमाणात पैसा वाचतो आणि म्हणून अतिशय महत्त्वाची ही जी सॉईल टेस्टिंग लॅब आहे ही मोबाईल शंभर सॉईल टेस्टिंग लॅब आता ते सुरू करतायत आणि येत्या काळामध्ये तालुका स्तरापर्यंत प्रत्येकाला सॉईल टेस्टिंग मेल आणि प्रत्येका सॉईल हेल्थ कार्ड असेल अशा प्रकारची व्यवस्था करतायत आणि नुसतं कार्ड देऊन चालणार नाही त्याला प्रशिक्षणही द्यावं लागेल त्याला सांगावे लागेल की तुझ्याकडे हे आहे तर हे कर त्याकरता पहिल्यांदा या सरकारने किसान टी व्ही किसान चॅनल सुरू होणार आहे की ज्या चॅनलवर चोवीस तास शेतकऱ्याला हेच मार्गदर्शन मिळणार आहे की बाबा तू नेमकं करायचं काय आहे मला असं वाटतं की फार महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या स्मॉल अँड मिडियम स्केल इंडस्ट्रीज आहेत त्याच्याकरता पहिल्यांदा अर्थसंकल्पाने खूप तरतुदी केलेल्या आपण बघितल्यात विशेषतः सहा महिन्यात एक समिती नेमली आहे की जी रिपोर्ट देऊन या क्षेत्राला काय काय आवश्यक आहे त्याची पहिल्यांदा माहिती सरकार स्वतः करून घेत आहे टेक्नॉलॉजी सेंटर करता दोनशे कोटी रुपये दिले आहेत मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस डिलिव्हरी करता बॅकवर्ड आणि फॉरवर्ड चेन तयार करण्याकरता तरतूद याच्यामध्ये करण्यात आली आहे सगळ्यात महत्त्वाचं खूप मोठ्या प्रमाणात लघु उद्योग बंद आहेत आणि एकदा उद्योग बंद पडला की आपल्या इथली प्रोसेस त्याची म्हणजे बोगले साहेब माझ्यापेक्षा जा जास्त सांगू शकतील की ते पिढी संपून जाते माणूस मरून जातो तरी ते काही बँकेचं आणि ते तुमचं काय बी आय एफ आर आणि काय काय कुठले कुठले कायदे आहेत ते काही संपतच नाही आणि त्यामुळे देशाची संपत्ती अडकून राहते आणि म्हणून याच्यामध्ये एक लिगल बँक्रप्सी नेट फ्रेमवर्क तयार करण्याचं सा आहे जे एंटरप्रिन्युअर फ्रेंडली राहील पटकन एक्झिट करता येईल नवीन गुंतवणूक आणता येईल नवीन गुंतवणुकीतनं अधिक त्या ठिकाणी रोजगार तयार करता येईल आणि त्याचसोबत दहा हजार कोटी रुपयाचा व्हेंचर कॅपिटल फंड याचा उल्लेख या ठिकाणी केला मला असं वाटतं की विशेषत्वाने देशातल्या तरुणाईला आंतरप्रिनिअरशिपची फार आज म्हणजे त्यांच्यामध्ये एक इच्छा आहे आणि ते आंतरप्रिनिअरशिप जर त्यांच्यात डेव्हलप करायची असेल तर वेंचर कॅपिटल फंड शिवाय होऊ शकणार नाही आणि म्हणून दहा हजार कोटी रुपयाचा पहिल्यांदा देशामध्ये हा फंड त्या ठिकाणी तयार झाला आहे अनेक उद्योजक पुढच्या काळात आपल्याला तयार होताना दिसतील अप्रेंटिसशिप ॲक्टमध्ये बदल करणे आता अप्रेंटिसशिप ॲक्ट असा आहे की त्या अप्रेंटिस करणाऱ्यालाही त्याचा फायदा नाही आणि जो त्याला ॲप्रेंटिस म्हणून ठेवतो त्यालाही फायदा नाही आणि त्यातनं इतके कॉम्प्लिकेशन आहेत हा जर ॲक्ट जर योग्य झाला तर मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण देता येईल म्हणजे जे आमचे फायनल इयरचे पोरं असतील किंवा आय टी आय करणारे पोरं असतील यांना प्रशिक्षण देता येईल प्रशिक्षणातून त्यांना पैसाही कमवता येईल स्किल मॅनपॉवर तयार होईल स्किल मॅनपावर तयार झाल्यानंतर परवा मला एक इंजिनिअरिंगचा विद्यार्थी भेटला आणि भुगले साहेब तो मला असं म्हणाला की भाऊ काहीतरी इंजिनिअरिंगमध्ये बदल करा आता मी तिसऱ्या वर्षात आहे पण काहीच प्रॅक्टिकल होत नाही इंडस्ट्रीयल व्हिजिट होत नाही त्यामुळे मी काय शिकलो आहे त्याचा प्रत्यक्ष उपयोग काय मला माहिती नाही त्यामुळे तुम्ही आता सरकारमध्ये येणार आहात तुम्ही पहिलं काम हे करा की आम्हाला इंडस्ट्रीशी जोडा कारण आम्हाला काहीच प्रॅक्टिकल ज्ञान नाही आहे मला असं वाटतं की तो एक महत्त्वाचा या ठिकाणी बदल करण्याचा एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आमच्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची अवस्था अशी आहे की एका एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये मी विचारलं त्यांचा पगार किती तो सगळा पगार बघितला आणि मग मी म्हटलं की आता तुमच्याकडनं मागच्या वर्षी गेलेले कॉल किती तर म्हणाले आठ कॉल गेले एका वर्षामध्ये आणि म्हणून हे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज ही कल्पना आपली पूर्णपणे आता मोडीत निघाल्यासारखी झाली आहे आणि म्हणून एम्प्लॉयमेंट एक्सचेंजला करिअर सेंटरमध्ये परिवर्तित करण्याची योजना आहे कारण आज करिअर काउन्सिलिंग महत्त्वाचं आहे आज एक करिअर काउन्सिलिंगचा कार्यक्रम जर डोंबिवलीत ठेवला तर असे चार हॉल देखील आपल्याला भरून मिळतील एवढं पालकांमध्ये उत्सुकता असते की काय करायचं माझ्या पोराचं कुठे जायचं त्यांनी काही काउन्सिलिंग उपलब्ध नाही आहे आणि म्हणून याला करिअर काउन्सिलिंग सेंटरमध्ये परिवर्तित करणं ज्यातनं रोजगाराच्या क्षम अशा प्रकारची मॅनपॉवर तयार होऊ शकेल डिजिटल इंडिया प्रोग्राम असेल गुड गव्हर्नन्सचा प्रोग्राम असेल एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी अजून असा आहे की शेवटी उद्योग जगताला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे मा देशात महाराष्ट्रात उद्योग का तयार होत नाही गुजरातमध्ये सिंगल विंडो सिस्टीम त्यांनी तयार केली आणि त्याच्यामुळे चक्रा माराव्या लागत नाही महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला उद्योग लावायचा असेल तर एक दिवस असा येतो की तो उद्योजक हात जोडून सांगतो नाही लावत बाबा आता बंद करा ही अवस्था आहे ते इतके त्याला ठिकाणी जावं लागतं आता या बजेटमध्ये त्यांनी तरतूद अशी केली आहे एकतीस डिसेंबरपर्यंत सगळ्या मंत्र्यांनी सगळ्या मंत्रालयांनी ऑन मिनिस्ट्रीज शुड कम ऑन सिंगल आय टी प्लॅटफॉर्म सिंगल आय टी प्लॅटफॉर्मवर त्यांनी सगळ्या मिनिस्ट्रीजनी यायचं म्हणजे त्या आय टी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकदा मी अर्ज केला की त्याचा निपटारा त्या सिंगल आय टी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सगळ्या मिनिस्ट्रींनी तिथेच करायचा मला असं वाटतं ही सगळ्यात मोठी म्हणजे अनेक चॅनल्सलाही हे लक्षात आलं नाही विश्लेषकांनाही लक्षात आलं नाही ते म्हणा ठीक आहे एवढ्या तरतुदी गेल्या पण मोदी तर म्हणायचे सिंगल विंडो सिस्टीम करून ती कुठे आहे मग आम्हाला तर उद्योगाकरता तो प्रॉब्लेम त्याच्यामध्ये त्यांनी शब्द असा वापरला आहे की ऑल मिनिस्ट्री शूड कम ऑन सिंगल आय टी प्लॅटफॉर्म टिल थर्टी फर्स्ट डिसेंबर 2014 थाउजंड फोर्टीन ट्वेंटी फोर्टीन हीच सिंगल विंडो सिस्टीम आहे की जी अमूलाग्र बदल घडवणार आहे आणि बिझनेस लावणाऱ्याला हेलपाटे मारावे लागणार नाही तर त्याच्याकडे लोक जातील जसं गुजरातमध्ये बिझनेस लावायला गेलात आणि तुम्ही अर्ज केला की बँकेचा जसा बँकेचा माणूस आपल्याकडे येतो आणि इन्शुरन्स विकतो किंवा एखादा प्रॉडक्ट विकतो तसा तो येऊन तुम्हाला त्या ठिकाणी सांगेल की आम्ही मदत करतो सांगा तुम्हाला काय गुंतवणूक करायची आहे हे एक महत्त्वाची चा बदल या ठिकाणी केलेला आहे अनेक क्षेत्र राहिले आहेत आता मी त्याच्यावर बोलत नाही पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये खूप तरतुदी याच्यामध्ये केल्या आहेत विशेषतः पाच पर्यटनाचे सर्किट कारण पर्यटनाचं क्षेत्र असं आहे की ज्या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त रोजगार आहे आणि सगळ्यात जास्त फॉरेन एक्सचेंज आपण अर्न करू शकतो आपल्या देशामध्ये लोक काही देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहायला येत नाही आपल्या देशामध्ये विदेशी पर्यटक काय येतो या देशाची संस्कृती पाहायला येतो या देशाचं कल्चर पाहायला येतो आणि म्हणून तुम्ही बघा जेवढ्या आपल्या हेरिटेज सिटी आहेत कल्चरल सिटीज आहेत इथे तो पर्यटक जातो तिथे व्यवस्था असो का नसो तो जातो तो अजमेरला जातो तो त्या ठिकाणी गंगेला जातो तो अलाहाबादला जातो त्या ठिकाणी काशीला जातो या सगळ्या ठिकाणी पुष्करला तो जातो आणि म्हणून आपल्या देशातलं काय विकू शकतो विकणं हा शब्द योग्य नाही मार्केट मार्केट करणं या हिशोबाने आपण घ्या तर आपल्या देशाचं कल्चर आपण मार्केट करू शकतो त्या दृष्टीने पाच सर्किट या ठिकाणी बुद्धिस्ट टुरिझम सर्किट असेल आज एक बुद्धिस्ट टुरिजम सर्किट केलं तर अख्खं जपान चीन कोरिया या ठिकाणी येतं आजही आपण बघा नागपूरला आमच्या दीक्षाभूमीचा एक स्तूप तयार झाला तर जापानमधनं कोरियातनं सगळे लोक चायनामधनं लोक येतात आणि मग हे सगळे पर्यटक आले की त्यातनं मोठा रोजगार तयार होतो आणि त्याही संदर्भात मग बायोटेक्नॉलॉजीच्या संदर्भातल्या तरतुदी असतील स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीची तरतूद असेल मायनिंग करता तरतुदी असतील एकच शेवटचा विषय सांगून मी माझं बोलणं संपवणार आहे की यासोबत यावेळेसच्या टॅक्स स्ट्रक्चर जे आपण तयार केलेलं आहे टॅक्स स्ट्रक्चरकडे पाहत असताना आपण नेहमी अशा प्रकारे पाहतो की आम्हाला इन्कम टॅक्समध्ये किती सूट मिळाली ती थोडी बहुत मिळाली आहे पण त्याहीपेक्षा ज्या टॅक्स स्ट्रक्चर ही देशातली मागणी बूस्ट झाली पाहिजे आणि देशातलं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर बूस्ट झालं पाहिजे हे डोक्यात ठेवून करण्यात आलं मग काय केलं तर देशामध्ये आज इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रामध्ये आणि स्टीलच्या क्षेत्रामध्ये आमची खूप मोठी कॅपॅसिटी तयार आहे पण आमच्या इलेक्ट्रॉनिक्स गुड्सपेक्षा Japan मदले, चीन चीनमधले कोरियातले इलेक्ट्रॉनिक गुड्स स्वस्त आहेत चायनाचे आणि त्याच्यामुळे ते आमच्या इथे येतात आणि मग आमची जी कॅपॅसिटी आईलं आहे आणि आम्ही मॅन्युफॅक्चरिंग केलं नाही आम तर आमच्या इथे रोजगार तयार होणार नाही त्यांच्याकडे चायनात बॅड लेबर प्रॅक्टिसेस आहे म्हणजे त्या ठिकाणच्या एसीजडमध्ये कुठलेही कामगार कायदे नाही कुठलंही मिनिमम वेज नाही त्यामुळे त्यांची इनपुट कॉस्ट कमी आहे त्यामुळे साहजिक ते फार आपल्याला त्या ठिकाणी स्वस्त त्या सगळ्या गोष्टी येतात आणि म्हणून मग या ठिकाणी जे इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्स आहेत आणि स्टीलचे जे काही भांडे बिंडी आहेत या संदर्भात मोठी इम्पोर्ट ड्युटी लावण्यात आली आहे ती इम्पोर्ट ड्युटी लावल्यामुळे आता ते आणि आपण एका प्लॅटफॉर्मवर आलो आपल्या देशात प्रोडक्शन करणं हे आता आपल्याला फायद्याचं ठरेल तातडीनं म्हणजे दोन वर्षांनी पाच वर्षांनी नाही आमची कॅपॅसिटी तयार आहे कारखाने तयार आहेत पण त्याला काम नव्हतं ते तातडीनं काम त्याला मिळणार ते काम मिळाल्याबरोबर तो रोजगार देणार रोजगार मिळाल्याबरोबर हा सगळा पैसा ट्रिकल लावून या ठिकाणी होणार विजेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी महत्वाचं या ठिकाणी की दोन हजार सतरापर्यंत जे जनरेशन सुरू करतील त्यांना थेक दहा वर्षाचा टॅक्स हॉलिडे देण्यात आला आहे आणि त्याच्यामुळे आज त्या क्षेत्रामध्ये आपल्याकडे मोठ्या प्रमाणात काम होण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून जे काही टॅक्स इन्सेंटिव्ह देखील या बजेटमध्ये दिलेले आहेत ते थॉटफुल आहेत ते देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेण्याकरताय यापूर्वी टॅक्स इन्सेंटिव्ह पाहिल्यानंतर थेट प्रतिक्रिया देता याची की हे बजेट रिलायन्स करताय की हे बजेट बिर्ला करताय की टाटा करताय की कोणा करताय म्हणजे टॅक्स इन्सेंटिव्ह वेअर ओरिएंटेड टुवर्ड्स सर्टन इंडिव्हिज्युअल्स और सर्टन हाऊसेस यावेळेस तसं आपल्याला दिसून पडत नाही यावेळेस टॅक्स इन्सेंटिव्ह जे आहेत ते देशातली मागणी बूस्ट करण्याकरता देशातलं प्रोडक्शन बूस्ट करण्याकरता टॅक्स इन्सेंटिव्ह दिले आहेत आणि म्हणून सर्वार्थानं आपण जर विचार केला तर हे बजेट वेगळं आहे एक नवीन दिशा देणारं आहे मोदीजी जे बोलले त्यांनी करून दाखवलं आहे आता पाहायचं एकच आहे या बजेटचा सक्सेस या बजेटचं यश हे ते कशाप्रकारे इम्प्लिमेंट होतं त्याच्यावर हो आहे आणि हे जे काही आउटलेस केलेले आहेत ते आउटकमच्या रूपानं जर पुढच्या वर्षी आपल्याला पाहायला मिळाले तर देश हा प्रगतीकडे गेला आहे असं आपल्याला म्हणता येईल ते जर झालं नाही तर दुर्दैवी असेल आणि म्हणून आपण ते जे काही या ठिकाणी दाखवलेलं स्वप्न आहे ज्या केलेल्या तरतुदी आहे त्या माध्यमातून देश पुढे गेला पाहिजे याकरता मोदीजींना आणि जेटलीजींना शुभेच्छा देऊया एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझं बोलणं संपवतो